अवंतिका मामंजी, तुम्ही याचा त्रास का घेतला? मी ठीक आहे आता. अग तू जे काही केलंयस त्याच्या समोर मी इथे येण्याचा त्रास कसला आलाय ग? आणि मी तुझे आभार मानायला आलो नसतो तो कृतज्ञपणा ठरला असता. तू स्वतःच्या जीवावरती उदार होऊन राजलक्ष्मीचा जीव वाचवलायस. तुझे कोणत्या शब्दात आभार मानायचे हेच मला कळत नाही. तू काही फक्त राजलक्ष्मीवरती उपकार केलेले नाहीस, सगळ्या सरदेशमुख कुटुंबावरती तुझे उपकार आहेत. तुम्हाला काय सांगू मामंजी, पोळी सुटल्याचा आवाज आला आणि अर्ध्या सेकंदात माझ्या मनाने काही ठरवायच्या आतच माझ्या मेंदूने डिसिजन घेतला आणि माझी बॉडी आपोआप अक्का साहेबांच्या दिशेने ढकलली गेली आणि जी गोळी अक्का साहेबांच्या छातीचा वेध घेत होती ती गोळी माझ्या हाताला लागली. खरं सांगू, याच तुझ्या वागण्यामुळे तुझं कौतुक करावं की तुझे आभार मानावे हेच मला कळत नाही. आपल्या माणसाचे कोणी आभार मानत का? तुमच्यासाठी, अक्का साहेबांसाठी, इनफॅक्ट या घरातल्या कुठल्याही मेंबरसाठी मी अशा हजारो गोळ्या झेलायला तयार आहे. मामंजी, काय ग या सगळ्याच्या बदल्यात एक गोष्ट मागितली तर मिळेल? अग मागून तर बघ. मला आभाराऐवजी विश्वास हवाय. घरातल्या प्रत्येक मेंबरच्या डोळ्यात मला विश्वास पाहिजे माझ्या आणि माझ्या मुलासाठी. म्हणजे आजही अनेक नजरा माझ्याकडे अविश्वासाने संशयाने पाहतात, त्या नजरांमध्ये मला विश्वास पाहिजे मामंजी. हे मी माझ्या मोठेपणासाठी नाही तर या घरातल्या नात्यांच्या मोठ्या आयुष्यासाठी सांगते. तू हे का आणि कुणाबद्दल बोलतीयस हे माहितीये मला. पण तू माझ्यावरती विश्वास ठेव, सगळं काही तुझ्या मनासारखंच होईल. राजलक्ष्मी. मामंजी घ्या ना बस. काही काम होत का? काम म्हणजे तू पोलीस स्टेशनला जाऊन आलीस ना, तिथे काय झालं एवढं विचारायचं होत बस. नाही तो गुन्हेगार काही सांगायला तयार नाही, पण तुम्ही काळजी करू नका. आज ना उद्या मी त्याच्याकडून सत्य वधवून घेणार माझी खात्री आहे. नाही तू जे काही बोलतीयस ते करून दाखवल्याशिवाय तू राहणार नाहीस याची मला खात्री आहे.
काय झालं? आणखीन काही बोलायचं होतं का? आता माझ्या मनातलं ओळखलंच आहेस, म्हणून सांगतो. बोला ना. मला असं विचारायचं होत की अवंतिकाने तुला जीव वाचवला याची तुला जाणीव आहे ना? अर्थात असं का बोलताय? नाही म्हणजे काय की हे सगळं घडल्यानंतर तुला मी एकदाही तिच्याशी नीट बोलताना पाहिलं नाहीये. नाही मला माहिती आहे अवंतिकाच्या बाबतीमध्ये तुझ्या मनामध्ये काही असू शकत, पण एक गोष्ट तू लक्षात घे, विचार कर. समजा तिला तुझं काही वाईटच करायचं असत तर तिने तुझा जीव वाचवलं नसता, हे तरी पटतंय का तुला? मामंजी, या विषयावर मला वाद घालायचा नाही. तुम्ही मला एवढंच सांगा की मी काय करायला हवं. कसं आहे तुला सांगतो, अवंतिकाच्या बाबतीत मी जेव्हा जेव्हा काही विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात असं की तिला आपल्याकडून आपल्या घराकडून काहीही नको आहे. जे काही तिला हवं असेल तर ती फक्त आपली आपुलकी हवी आहे. आणि मला असं वाटत ती आपुलकी तू जर तिला दिलीस तर तिला ती बर, आणि ती आपुलकी तू सगळ्यांच्या देखत जर दाखवलीस तर बर पडेल. आणि एक कृतज्ञता म्हणून तिची ओटी भरायची, तिला एखादी भेटवस्तू भेट द्यायची, बस एवढं करायचं. मामांची नाही मला माहिती आहे, ठीक आहे, तुला तुझ्या मनाला फारसं पटणार नाहीये, पण तू असं समज की हे तू तुझ्यासाठी नाही करतेस, माझ्यासाठी करतेस. मी सांगतोय म्हणून योग करशील ना? नाही मला माहिती आहे माझा शब्द तू टाळणार नाहीस. येतो मी. मॉम, त्या हक्का साहेब पोलीस स्टेशनला व्हिजिट करून आलेत. सो त्या पोलिसांना भेटू देत नाही तर कमिशनरला जाऊन भेटू देत, काही फरक पडत नाही, डोंट वरी. मॉम, आधी काय झालंय ते तर समजून घे ना. मी असं ऐकलंय त्या शूटरला हक्का साहेब त्यांच्या स्टाईलने बोलतं करणार आहेत. मॉम मॉम, मला खूप भीती वाटते ग. आर्यन, अरे कशाला घाबरतोस एवढा? अरे आपण दोघ एकत्र आहोत. सो जस्ट कूल इट मॉम. बट कधी काय मग, कशी तब्येत? काय मग कशी तब्येत? हा ठीक आहे. मी ना पिक्चर मध्ये पाहिलं होतं गोळी लागलेलं, पण प्रत्यक्षात गोळी लागलेलं तुम्हालाच बघते हो. कुठे लागले गोळी? बघू बघू ना गोळी. काय गोळी लागण्याचं ठिकाण म्हणजे प्रेक्षणीय स्थळ आहे का? हा कोणी यावं बघायला आणि मी आवर्जून दाखवावं. नाही कसं आहे, अंगावरची खरूज आपण नेहमीच बघतो ना, पण गोळी लागलेलो पहिल्यांदाच बघते ना, म्हणून ज्याने कोणी तुम्हाला गोळी मारली ना आणि ज्याने कोणी तुम्हाला गोळी मारायला सांगितली ना त्याचं वाटोळ वाटोळ होईल, तळतळत होईल तळतळत, किडे पडतील किडे. बघू दे कुठे गोळी लागेल. काय करतोय?
गोळी लागली नाही हाताला माझ्या, तुम्ही दोघं इथं मला त्रास द्यायला आलात का? गेट आउट राईट नाऊ. अरे एवढी प्रेमाने विचारपूस करायला आलो तर सर हाकलून का देता आम्हाला? हो ना, अहो आम्हाला तुमची काळजी वाटते म्हणून नाही आलोय. अक्का साहेबांनी तुम्हाला खाली बोलवलंय, तुमच्याकडे काम आहे, तो निरोप द्यायला आलोय, कळलं? तुमची तब्येत चांगली असो किंवा नसो, अक्का साहेबांनी तुम्हाला खाली भेटायला बोलवलेलं आहे. त्यांचं अतिशय महत्वाचं काम आहे तुम्हा दोघांकडे. निघा, तुम्ही दोघ आता इथून ताबडतोब निघा. नाही निघालात ना तर मी तुम्हाला हात दुखतोय ना, खाली ठेवा. अक्का साहेबांनी आपल्याला का बोलावलं असेल? त्या नक्कीच आपली पूजा करणार. माफ करा अक्का साहेब, पण तुम्ही हे जे काय करताय ते आम्हाला नाही पटत आहे. सासूबाई अहो, अवंतिका काकू तुमच्याशी कशा वागल्यात आणि तरी सुद्धा तुम्ही हे सगळं. तुम्ही दोघी का नाराज आहात ते कळतंय मला. कळतंय ना तुम्हाला, मग हे सगळं का करताय तुम्ही? मामंजींसाठी. त्यांना बरं वाटावं म्हणून. आणि हो, माझ्या समाधानासाठी तुम्ही दोघी पण हसऱ्या चेहऱ्याने माझ्या बाजूला उभ्या राहणार आहात, कळलं? अरे वा 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 वा, सगळी तयारी जय्यत झालेली दिसतीये. म्हणजे तू आता अवंतिकाची ओटी भरलीस की ती खुश होणार, एवढं मात्र नक्की. हे सगळं मला अजिबात आवडत नाही हा दादासाहेब. तुम्हीच अक्का साहेबांना सांगितलं ना तिची ओटी भरायला? नाही नाही भाऊजी, माझ्याच मनात ही इच्छा होती, मलाच करायची. आल्या अवंतिका काकू, आल्या. काय झालं अक्का साहेब, मला का बोलवलं? सांगते ना, मी सांगते अवंतिका, होळीच्या दिवशी जो काही प्रकार घडला त्यात तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलं. पण नंतर मग सगळ्या त्या हॉस्पिटलच्या वगैरे गडबडीत तुमचे आभार मानायचे राहून गेले. म्हणून मी आणि माझं कुटुंब तुमचे आभार मानणार आहोत. मला तुमची ओटी भरायची. अक्का साहेब अहो, घरच्या माणसाचे कोणी आभार मानतं का? इतरांच्या घरातलं मला ठाऊक नाही, पण आपल्या घरात मात्र अशीच परंपरा आहे. कसं आहे अवंतिका, कुणी चुकलं की आपण शिक्षा देतो, तसंच कुणाच्या हातून काही चांगलं काम झालं की त्याचे आभार पण मानायला पाहिजेत की नाही? बरं आता बोल, तू भरावू नका, बसा मला ओटी भरू द्या. अगं ती एवढ्या प्रेमाने सांगते, बस की बस बस. आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर बसते, पण खरं सांगू मला खूप ऑकवर्ड फील होते. बसा.
अक्का साहेब, अगदी मनापासून सांगते, तुम्ही माझी ओटी भरलीत ना आणि माझं मन भरून आलं. आज मला या गोष्टीची जाणीव झाली की मी एकटी नाही आहे. हे कैकदा आर्यनला म्हणायचे की आपण भारतात येऊन कुठली चूक तर केली नाही ना, कारण खूप पोरकेपणा वाटायचा, एकट वाटायचं. पण आज असं वाटतं की तुम्ही सगळे माझेच आहात. आणि मी आता एकटी नाहीये. अक्का साहेब, आता या घरावर कुठलंही संकट आलं ना तर सगळ्यात आधी मी त्याला सामोरं जाईन. हा मी तुम्हाला शब्द देते. नाही, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघतो. अरे थांब बाबा, एकटाच कुठे निघालास? म्हणजे मी तुला म्हटलं होतं ना मला तुझ्या बरोबर यायचं आहे म्हणून. हो, ते या सगळ्या भानगडीमध्ये विसरलो मी. चला लवकर चल. बर, चल. अवंतिका, राजलक्ष्मी येतो. सांभाळून जा. हा चल रे बाबा. झालं का सगळ्यांना सांगून? अरे चल तू. चला हो. थांबा. कुठे निघालात? आत्ता कुठे कार्यक्रमाला सुरुवात झालीये? देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.